नमस्कार गोमंतक टीवी चेर तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. हांव दिप्तिका गोडकर. आयच्या गोमंतक टुडे ह्या बुलेटिनाक सुरवात करता. सविस्तर खबरां पयलीं पळोवचें मुखेल खबरो. महाराष्ट्रांत सुरू केले विर्डी धरणाचे काम. गोंया खातीर वाडलो म्हादयच्या उदकाचो धोको. कर्नाटक, गोंय, महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ही भाजपची चारो इंजिना करपाक उठल्यात गोंयाक काबार. विर्डीच्या धरणावेल्यान युरिया आले मावाचो सरकाराचेर फोग. ॲग्रिकल्चरल बिलाक मान्यताय दिवचे आदी करची पडताळणी. आम आदमी पक्षाचे राज्यपालाक निवेदन. कळंगूट कांदोळेतल्या नेमांचे उल्लंघन करपी शेक्सांचेर उच्च न्यायालयान आदेशा उपरांत कारवाय सुरू. शेक केले सील. दर्यावेळीची धूप नियंत्रणात हाडपा खातीर चालू असात उपाय येवजण. पर्यावरण मंत्री निलेश काब्रालाची माहिती. आणि सरकारच्या मोती डोंगर पुनर्वसन संकल्पनेक कोमुनिदादीचो विरोध. मोती डोंगरार पुनर्वसन केल्यार वतले कोर्टान दिली शिटकावणी. आता खबरो विस्तारान. कर्नाटका उपरांत आता महाराष्ट्र सरकारानूय म्हादयचे उदक घुंवळपाचो यत्न सुरू केला. देखून गोंया खातीर म्हादयच्या उदकाचो धोको वाडला. विर्डी वाठारांत महाराष्ट्रा कडल्यान धरणाचे मुळावे काम सुरू आसा. पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर हांणी विर्डी वाठाराक भेट दिवन हो प्रकार उजवाडाक हाडला. महाराष्ट्र गोंय शिमेर विर्डी गांव आसा. विर्डी गांव सिंधुदुर्ग जिल्ह्यात येता. म्हादयचो उगम कर्नाटकात जाता. कर्नाटका उपरांत महाराष्ट्रातल्यान ही न्हंय गोंयांत येता. हेच न्हंयचेर विर्डी गांवांत धरण बांदपाचो महाराष्ट्र सरकाराचो यत्न चल्ला. दोंगर सपाट करून ट्रकांतल्यान माती व्हरपाचें काम लेगीत सुरू आसा. केंद्रीय रान मंत्रालयाचो परवानो नासतना हे काम सुरू आशिल्ल्याचो दावो पर्यावरण मोगी राजेंद्र केरकरान केला. पळयात तशें म्हणणें. महाराष्ट्र सरकारान सध्या विर्डी हांगासर आपणाले जे विर्डी धरणाचे काम आसा ते सुरू केल्लेले आसा. आनी ह्या कामा खातीर कसल्योच कायदेशीर परवाने जे आसा ते तेंच्यानी घेवंक ना. ह्या संदर्भान तेंचे जे थळावे कंत्राटदार आसा तेंकां विचारले तेन्ना तेंच्यानी सांगले की ओरोसाक जे एग्जिक्युटीव इंजिनियर आसा खात्याचे तेंची आमकां परवानगी आसा. तेंच्या आदेशानुसार आमी काम सुरू केल्लेले आसा. एकंदर हे जे काम चल्ला ते पुराय तरेन बेकायदेशीर आसा. कारण हाच्या पयलीं हो विषय जो आसा तो गोंय सरकारान म्हादयी पाणी वाटप लवाद जे आसा तेंचे कडेन हेल्लो आसा. त्या शिवाय ह्या संदर्भान तिनूय राज्यांनी गोवा महाराष्ट्र आनी कर्नाटक ह्या तिनूय राज्यांनी आपल्यो ज्यो याचिका आसा ते आपणाक म्हादय आनी त्याच्या उपन्हंयांचें उदक जें आसा तें वाडून मेळपाक जाय म्हणून याचिका दाखल केल्लेली आसा. ह्या याचिका संदर्भान कसलोच निर्णय आजून सर्वोच्च न्यायालयान दिल्लो ना. पूण तरी आसतना महाराष्ट्र सरकारान आपणालें काम जें आसा तें एक तर्फी विड्डी हांगासर सुरू केल्लेलें आसा. विड्डी हो दोडामार्ग तालुक्यांतल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यांतल्या महाराष्ट्र राज्यांनी येता. पूण अशें जरी आसलें तरी हें काम सुरू करपाक तेंकां कायदेशीर परवानगी जी आसा ती केंद्रीय वन आनी पर्यावरण मंत्रालय जें आसा तेंची घेवपाची गरज आसा. कारण हो सगळो पुराय वाठार जो आसा तो अत्यंत म्हत्वाचो पर्यावरण संवेदनशील असो परिसर आसा. हांगासर रानां आसा आनी कसल्याच प्रकारची परवानगी न घेता महाराष्ट्र सरकारान हें जें काम जें आसा हें पुराय तरेन बेकायदेशीरपणान सुरू केल्लेलें आसा. आयज आयतारा आमी जेन्ना हांगासर आयले तेन्ना आमकां हें चित्र जें आसा हें दिश्टी पडलेलें आसा. हांगासर जे बुलडोजर आसा JCB आसा आनी ट्रक आसा हेंची मदत घेवन हें काम जें आसा आयतारा दिसा तेंच्यांनी सुरू केल्लें आसा. विर्डी जावपी धरणावेल्यान विरोधी पक्ष फुडारी युरिया आलेमांवान सरकाराचेर बरोच फोग काडला. गोंय, कर्नाटक, महाराष्ट्र आनी केंद्र अशी भाजपाची चारूय इंजिनां गोंय काबार करपाक उठल्यात अशें म्हणत युरीन तिडक उकतायल्या. पयलीं कळसा बंडूरा आनी आतां विर्डी धरण. हें पळयल्यार मुख्यमंत्र्यांचें अपयस लक्षांत येता आनी ह्यो गजाली कित्याक घडटात हाचेर मुख्यमंत्र्याक जाप दिवची पडटली अशें युरीन ह्या वेळार म्हणलें. Basically, this shows that this lethargic attitude of the government, jay aaj maga dista, jay Karnataka,
खालसा बांडोरा या बेसिनान जाताले आज बीडी हिंगा ही जाता आनी सात वर्सां जाली दीस केस इज पेंडींग इन द सुप्रीम कोर्ट एंड दे हॅव नो एनवायरमेंटल क्लियरन्स नो स्टॅट्यूट एनी सॉर्ट ऑफ क्लियरन्सीस दे हॅव एब्सोल्युटली नथिंग दीस इज हॅपनिंग बिकॉज द इंटेलिजन्स सिस्टम इन द स्टेट हॅज फेल्ड एंड द चीफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर दीस आतां चारूय इंजीन तेंगे एक्टिवेट जाले गोंय काबार करपाक सेंटराचे कर्नाटकाचे गोंयचे आनी महाराष्ट्राचे सो दीस इज एब्सोल्युटली जें म्हाका दिसता फेलियर ऑन द पार्ट ऑफ द चीफ मिनिस्टर ही हॅज टू एक्सप्लेन टू द पिपल ऑफ गोवा दॅट वाय आर दीज थिंग्स हॅपनिंग जेन्ना आमकां म्हादयचो जेन्ना प्रश्न येयलो विधानसभेंत त्या वेळार आमी जेन्ना एक प्रश्न केलो की बाबा त्या जाग्यार आमी एक डेलिगेशन करून ऑल पार्टी डेलिगेशन करून या आमी एज काँग्रेस वी वेंट ऑल्सो टू द गव्हर्नर रिक्वेस्टेड द गव्हर्नर टू इंटरव्हीन एंड गो देर ऑन द सायड आमी गोंयकार जरी तर थंय गेले थोडे एम एल ए गेले कोण गेले तेंकां ते आडायताय पूण हिंगा ते सायटी जेन्ना मुखेलमंत्रीन आमकां जबाब दिलो जेन्ना केस सुप्रीम कोर्ट आहाय म्हणून थंय वचपाक जायना आनी तेंगेली मशिनां तेंगेली हें सगलें जें चल्लां हें उदक डायवर्ट करपाक हाव इज इट पॉसिबल वाय इज इट पॉसिबल सो बेजिकली दीस जे होम मिनिस्टरान सांगलोले की बाबा हिंगा गोंय सरकारान कमीनाच जात आमगेली ही म्हादय आमकां उदकाचे प्रोब्लम घेवन आमकां आमगेले हाल करपाक हे सरकार आज मुखार सांगले तशी सिरियस कॉन्सिक्वेन्सीस नो मॅटर वॉट देर इज बट नाव इट इज टायम फॉर द चीफ मिनिस्टर टू एक्ट And I thank Amgelo Rajendra Kirkar Bab, I thank him from the bottom of my heart and on behalf of Goa and Goans because he has understood and he went on the side. There is a failure on the mechanism of the government. So I thank him and request the Chief Minister, you come chari engine dugeli hai. विधानसभा अधिवेशनाच्या निमण्या दिसा पास केल्ले एग्रीकल्चरल बिलाक लागपी राज्यपालाची मान्यताय बिलाची पुराय तरेन पडताळणी केल्या बगर राज्यपालान मान्यताय दिवची न्हय अशें निवेदन आम आदमी पक्षाच्या फुडाऱ्यांनी दिल्या ह्या भेटे उपरांत राज्यपालान आपूण हातूंत लक्ष घालून मुख्यमंत्र्या कडेन भासाभास करतलो आनी प्रश्न सुटावो करतले अशें आश्वासन दिल्ल्याचें वेंजी वेगसान ह्या वेळार सांगले काल लास्ट दिसाक सगळीं बील पास केलें ती सगळ्यांनी चोयली आनी गोंयकारांनी चोयलें की कितें जालें थंय तें असेंब्लींत जें जावपाक जाय आशिल्लें तें तशें जावपाक शिरपणाल्लें सो नाव द नेक्स्ट स्टेप इज द गव्हर्नर हॅज टू गीव एन एसेंट सो दोन स्पेसिफीक बील एक तें एग्रीकल्चर बील आसलें तें आनी तें पुंगदाद रिलेटेड जें बील आशिल्लें ते दोनी बिलांचेर जो अन्याय जाला आयज तो म्हाका दिसता गव्हर्नरान जाणा जावपाक जाय सो वी हॅव रिटन टू द गव्हर्नर टू स्क्रुटनायज दीज बिल्स एंड नॉट टू गीव एसेंट एज अ पार्टी ऑल्सो वी हॅव गिवन अ रिप्रेजेंटेशन एज अ लेजिस्लेटर एंड मी बींग द प्रेजिडेंट ऑफ कारंबोली कुमदाद वन ऑफ द बिगस्ट कुमदाद इन द होल ऑफ गोवा एज अ प्रेजिडेंट ऑफ द कारंबोली कुमदाद एज अ लेजिस्लेटर आय हॅव ऑल्सो गिवन वाय एज टू दॅट द गव्हर्नमेंट शूड नॉट इंटरफियर एंड डज नॉट हॅव द राईट कित्याक एज पर आर्टिकल 5 इट क्लियरली सेज that the administrative tutelage goes to the government ani e administrative tutelage overview korpak governor at right asa through the civil administration ani this civil administration is connected to the collector ani ye collector a connected asa munuch aaj ye sagle kumdad is attached to the revenue department so e jaun asa the how it all works तुमच्यानी झूप करून येऊन यू कॅनॉट स्टार्ट मेकिंग चेंजीस गव्हर्नर इज अ व्हेरी हंबल जेंटलमॅन आमगेलो आनी व्हेरी सॉफ्ट स्पोकन वेल कल्चर्ड वेल बिहेव सो गव्हर्नर हॅज गिवन एन एश्युरन्स डॅट ही वील गो टू दीस ही प्रोबेबली हॅज द कोड ऑफ कुमदाद वी वील ऑल्सो गिव हिम अनदर कॉपी ऑफ द कोड ऑफ कुमदाद अँड वी वील ट्राय टू विजिट हिम अगेन टू गीव हिम यू नो दॅट लिटल बीट ऑफ एन्थो तेणें जरी तरी बूक कुमदादीचें बरोवपाक कॉमेस केलो म्हाका दिसता इन अ बीग वे गोवा कुमदाद वील गेट जस्टीस बिकॉज इफ दीस मॅन स्टार्ट्स रायटींग अ बूक ऑन कुमदाद
then he will able to understand, and in his book himself he will put things which will a big asset in the court of law to prove that this government is bulldozing the Kumbh. Opposition have already ulelo. Advocate Carlos on the floor of the house has said that he is condemning what I have said. He has condemned and he said that he is not agreeing to the 652, Article 652 of the Code of Conduct, which he shouldn't have said this like this. And I think that is one of the major where that opposition unity broke. And because of that, quickly CM got up and he said, "Poi, to sangita sarkumon." And that is where the entire leader of opposition ji unity alli. आणि आवानी लीडर ऑफ ऑपोजिशन त्यांनाच डिस्कस करताले. अँड लीडर ऑफ ऑपोजिशन वॉज इन अ पोझिशन टू मेक शुअर दॅट द गव्हर्नमेंट विल पुट दिस टू द सिलेक्ट कमिटी. आणि त्यांना असे झाले. सो यू सी दॅट इज हाऊ इट चेंज. अँड दॅट इज द रिझन दिस इज फॉर गोवा टू सी टुडे. आज कुमदाद हे सफर जातले ते अँड इट विल बी ऑन रिकॉर्ड वाय दिस हॅज हॅपन्ड. अँड टाईम अगेन आय थिंक द काँग्रेस हॅज ऑलवेज फेल्ड टू द पीपल ऑफ गोवा. अँड दिस इज अगेन वन्स अगेन द काँग्रेस हॅज फेल्ड, देअर लीडर हॅज फेल्ड इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. हे पहिले कोण नाशिल्ले, हे आता आम्ही हा म्हणतो एक्सपोज झाला. कळंगूट आणि कांदोळे हांगासरल्या नेमांचे उल्लंघन करपी शेक्स सील करपाची कारवाय पुलिशेन सुरू केल्या. हे विशीं कांय दिसां आदीं उच्च न्यायालयान आदेश जारी केल्ले. शेक चलोवपा खातीर जायते परवाने नाशिल्ल्या कारणान ही कारवाय करची असो आदेश उच्च न्यायालयान दिल्लो. ते प्रमाण ही कारवाय सुरू जाल्या. दर्यावेळीची धूप नियंत्रणात हाडपा खातीर पर्यावरण, उदका स्रोत आणि भौशीक बांधकाम खात्या कडल्यान उपाय येवजण चालू असा, पर्यावरण मंत्री निलेश काब्रालान सांगले. ह्या वर्साच्या अर्थसंकल्पातूय अशे खातीर खास आर्थिक तरतूद केल्ल्याचे ताणें कळयले. खोल दर्यांतल्यान रेव हाडून ती दर्यावेळेर घालपाचो विचार चल्ला. ताच्या खातीर 2.5 कोटी रुपयांची तरतूद केल्या. खंय दर्यादेग वेवस्थापन प्राधिकरणाच्या परवान्या उपरांत ही संकल्पना फुडें व्हरतले अशें काब्रालान सांगले. एनवायरमेंट मिनिस्टर म्हणून हांवें खुबश्यो गोश्टी फुडें केल्ल्यो आसा. तितूंत कितें आसा, दोन तीन डिपार्टमेंट आसा. एक WRD डिपार्टमेंट आसा, एक एनवायरमेंट डिपार्टमेंट आसा, आनी एक PW डिपार्टमेंट आसा. आतां एनवायरमेंट PW म्हजे कडेन WRD सुभाष बाब आसा. सो आमी तिगूय मेळून तेका सोल्युशन करपाचो प्रयत्न करता. हें गोंयानूच न्ही, आख्या देशान आनी जगा भितर सॉल्युशन जाता. सो हांवें लास्ट टायम एक नॉर्वे म्हणजे आमी कॉन्सेप्ट जो डीप सीतल्यान सँड हाडून थंय घालपाचो एक कॉन्सेप्ट हे वर्सा बजेटान एक ट्रायल बेसीस CM-न 2.5 कोटीचो प्रोविजन केल्लें आसा. सो एनवायरमेंट डिपार्टमेंटान सो CRZ अप्रुवल करून हे कमिटी करून EIA रिपोर्ट करून आमकां हो फुडें एक खंयचो तरी स्ट्रेच मे बी बेनावली स्ट्रेच आनी खंयचो स्ट्रेच जो डॅमेज चड जाल्लो आसा तितूंत भितर हो कॉन्सेप्ट जे म्हाका दिसता खुबशे पोंडिचेरी देखून थंय तेंचो बीच इरोड जाल्लो हो कॉन्सेप्ट आमी तेन्ना रिइन्स्टेट केल्लो आसा. सो हो फ्युचरिस्टीक कॉन्सेप्ट हाडपाचो प्रयत्न आमचो आसतलो ऑन अ ट्रायल बेसीस फॉर दीस सिजन. सो पळया कितें जाता तेचो EIA स्टडी आनी बाकीची स्टडी आमी चालू करतले. ना पळय तितूंत म्हाका डायरेक्ट जे आतां तेंची स्टडी चालू आसा म्हणजे जे कितें उजो लागलेलो ते रिपोर्ट येवपाक लागल्या तितूंत भितर आतां हांव सांगूंक शकना ऑफहँड. पूण तेजे खातीर जे गोश्टी करपाक जाय ते आमी करतले. मोती दोंगर पुनर्वसन प्रकल्प ही वेंचणूक जिखपाची उक्ती आसा. सरकाराक मोती दोंगराचेर पुनर्वसन प्रकल्प राबोवपाक मेळचो ना अशें जालें जाल्यार आमी कोर्टान वतले. कोमुदिदाच्या एटर्नीन शिटकावणी दिल्या. विधानसभा अधिवेशनात मोती दोंगर पुनर्वसन संकल्पनेविशी मुख्यमंत्र्यान दिल्ल्या आश्वासनाचे फाटभुंयेर कोमुदिदाचे एटर्नी उलयतालो. Because it earlier the this could have been done earlier also, no? The rehabilitation could have been done earlier also. Why was it not done? This is, I think, the election gimmick in the near future, for the near future elections. We have given demolition notices to them and they have gone to court and there's a stay on it. The case might come anytime now, but this rehabilitation package which they have done in the budget, if they start doing it, we will be taking legal recourse. We'll be going to the highest court of the land. Our concept some kind of understanding. Well, sir, this is a high court matter. Now, nearly 10 doubts are there.
हायकोर्टा मॅटर आसा पेंडींग आसा समजलें आनी सबमिशन दिल्लें आसा क्लियर करता म्हण गव्हर्मेंटानूच समजलें आतां कशे भाशेन हायकोर्टूय बी हें म्हणजे हें निग्लेक्ट करून घेतलें आमकां समजी कांय मेळना. सेकेंडली जेन्ना तूं रिया पिटिशन म्हणटा जाल्यार हें पयलीं सद्या इलेक्शन गेमीक म्हण सामकें क्लियर दिसची पडटा इलेक्शन आसा येयल्लें आसा आनी सेकेंडली तूं तिनूच म्हणटा तशें करून कितलेशे हें आसा स्लम्स आसा सांगपाक फॉगेट स्लम्स. आतां हें सिनेल आतां रिहॅबिलिटेशन जावपा आशिल्लें आनी कित्याक रिंग रोड कंप्लीट जावपा जाय जो रिंग रोड आतां फाटलीं 30 वर्सां पेंडींग आसा सिनेल आतां सेक्शन थिंग थोडे हटमेंट्स आसा ती रिहॅबिलिटेशन हें आसल्या प्रपोजल आसल्यार आतां कितलीं वर्सां जालीं हें जायना मडगांवकारा कडेन आमच्या मडगांवच्या आमदारा कडेन आनी तें आनी कितें जातलें हें फक्त तांकां आश्वासन दिवपाक आनी होपसाद दवरपाक आमचे बरोबर राव आमी आसा तुजे बरोबर असले कारस्थान चल्लें आनी कांयच बरें ना. विरिडी धरणाच्या बांदकामा विशीं महाराष्ट्र सरकाराक पत्र आयज धाडटले. बांदकाम करपाक खंयचे परवाने घेतल्यात हे परवाने केन्ना घेतले हाची जाप महाराष्ट्र सरकाराक दिवची पडटली अशें मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. आयज उसरां हें पत्र महाराष्ट्र सरकाराक गोंय सरकार धाडटले अशें मुख्यमंत्र्यान हेवेर कळीत केलें. महाराष्ट्रान जे विरडी धरणाचे काम सुरू केलें आमी नोटीस इश्यू केले आमी महाराष्ट्र गव्हर्मेंटाक ऑलरेडी नोटीस धाडटा त्या धरणाचे डिटेल्स स्टॉप करचे पयलीं तेका डिटेलान तेजी कितें कितें परमिशन तेजी घेतल्या हाली आमी इन्क्वायरी करपाक लागून लॅटर रेडी केला आज लॅटर वाचली. अटल सेतू तात्काळ प्रभावीपणान सगळ्या प्रकाराच्या वाहन येरादारी खातीर बंद केला. हे विशींचो आदेश सोमारा पुलीस अधीक्षकान जारी केला. चालू आशिल्ले रिसर्फेसिंग काम बेगीन पुराय करपाक सोपे जावचे म्हणून बंदी लागू केल्या अशें आदेशांत म्हणला. सगळ्या मोटार चालकांनी शाळेंत वचपी परिक्षक आदी लोकांनी तशी दखल घेवची अशें आदेशांत जोडला. मोर्जे बांदेकार वाडा हांगासरच्या पडीक प्राथमीक शाळेची दुरुस्ती करून त्या जाग्यार एक भलायकी केंद्र उबारचे अशी मागणी मोर्जेच्या थळाव्यांनी केल्या. मोर्जे लोकांक लागी खंयच भलायकी केंद्र ना अशें तांचे म्हणणे आसा. मांद्रे मतदारसंघाच्या आमदारान हातूंत लक्ष घालून हांगासर एक भलायकी केंद्र उबारचे अशी मागणी थळाव्यांनी केल्या. ह्या आमच्या मोर्जेन आयज जायते लोकांचे आयज गेस्ट हावस आसा, जायते आयज लोकांचे रेस्टॉरंट आसा आनी जायते लोकांचे तरेतरेचे खूब आसा. हांव अशी मागणी मागता मांद्रे मतदारसंघाचो बाब जीत आरोळकर हे आमच्या मोर्जेन एक शाळा आसा ही बंद आसा. शाळा ही मोर्जेन आमच्या एक हॉस्पिटल म्हणून एक कसलेंच ना. हे लोकांची एक गरजेची वस्तू आसा ही. फाल्यां कोण शीक पडलो जाल्यार ताका डॉक्टर आसता. इकडे आमचे फकत डॉक्टर साखावचे आसतात ते सांचे आसना. 108 दवरल्या ती सदांच कितें लोक शिकपडना. 108 गरजेची दवरल्या. 108 येता म्हणसर पारशा सटया मोर्जे येता म्हणसर ताका टायम लागता. हांव म्हणटा ही शाळा आसा मोर्जे आमच्या बांदेकर वाडा हेचें हॉस्पिटल करचें ही गरजेची वस आसा हे मोर्जेकारांक सगळ्यांक सांगता. सध्या देशासयत गोंयानूय कोरोना दुयेंती वाडत आसात. सुमारा 65 नव्या दुयेंतींची नोंद जाल्या. सक्रीय दुयेंतींचो आंकडो सध्या 713 पावला जाल्यार 32 कोरोना दुयेंती बरे जाल्यात. बरे जावपी दुयेंत्यां परस नवे दुयेंती मेळपाचें प्रमाण चड आसा. हाका लागून सक्रीय दुयेंतींचो आंकडो वाडत आसा. कोरोनाचें प्रमाण वाडपाक लागिल्ल्यान लोकांच्या मनांत भंय निर्माण जाला. भलायकी खातें दर दिसा स्थितीचो नियाळ घेता. कोविडाची लक्षणां दिसत जाल्यार भलायकी केंद्रांत वचून तपासणी करची. कोवीड जालो जाल्यार उपचार सुरू करचे तशेंच कोवीड नेमांचें पालन करून भौशीक सुवातांचेर मास्काचो वापर करचो अशें आवाहन भलायकी खात्यान केलां. कुडचडे आशिल्लो काडा हॉल 2 वर्सां आदीं नगरपालिकेच्या सुवादीन केल्लो. नगरपालिकेन ह्या काडा हॉलाची बरी उदरगत केल्या. सध्या ह्या हॉलाचे सोबितीकरणाचे काम चालू आसा. फुडल्या 2 ते 3 म्हयन्यां भितर हे काम पुराय जावन सगळ्यां खातीर उपलब्ध आसतलो अशी माहिती भौशीक बांदकाम मंत्री निलेश काब्रालान दिली. आयज आमी काडा हॉल जो आमी एक्चुअली पयली एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन WRD डिपार्टमेंटा कडेन आशिल्लो तो आख्खो कॉम्प्लेक्स आमी फाटीं 2 वर्सां पयलीं मुन्सिपलिटीक हँड ओवर केलो.
आणि बरे काम मुनसिपालिटीने एक रेनोव्हेशन हे करपाक केलं आमच्या कुडचड्यार असलो हॉल जो आसा ना आणि हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आमचे जेई एमीन हे डिझायन करून बरो रेनोव्हेशन केल्लो आसा आणि कॉन्ट्रॅक्टर बरे काम करता सो हो एक 800 कॅपॅसिटीचो हॉल सिटींग कॅपॅसिटी हॉल आणि त्याचे खातीर हो एक एसी हॉल करपाचे संकल्पना दवरलेली आसा त्याचे मेजर काम रेनोव्हेशनाचे चालू आसा आणि हेज्या फुडें म्हाका दिसता एक 2-3 म्हयन्यांनी हॉल वीथ एसी कित्याक आतां पयलो काम काडला ते फक्त रिनोव्हेशनाचे आनी म्युनिसिपालिटी आतां वीथ एसी फुडलो भाग काडटले सो हेजे खातीर एक बरी गोश्ट म्युनिसिपालिटी लोकां खातीर उत्पन्न करपाक वास्कोचे आमदार दाजी साळकारा सयत दक्षिण गोयचे जिल्लोधिकारी तशेंच मुरगांवचे उप अधिक्षक येरादारी पुलीस आनी हेर अधिकाऱ्यांनी वरुणापुरी जंक्शनाची पळोवणी केली. पळोवणी केल्या उपरांत ह्या जंक्शनाचेर परत एक फावट कसलीच वायट घडणूक घडपाक जायना ताका लागून बेगोबेग ह्या प्रश्नाचो सुटावो करतले अशें आश्वासन दाजी साळकारान दिले. नवो इन्सिडंट झाला सगळ्यात पहिली खूप वाईट झालं की एक डिफेन्स पर्सनलूच आमचा एक एक्सपायर झाला आणि त्याच्या मागीर रोखडेच हांवें सीएमाक फोन केलो सो सीएमान कालूच ताका फोन करून ताका आमचो कलेक्टराक हांगा आपयलो अँड वॉट इज हॅपन्ड इज रॉंग सो वी हॅव टू फायंड अ सोल्युशन आम्ही धावूंक शकना हो बिझिएस्ट एक स्ट्रेच आसा आणि हांगा एट एनी पॉईंट 1,000 to 1,500 लोक हांगा भायर असतात आणि जेव्हा पासून हो ब्रिज झाला ब्रिज सुंदर झाला सगळे झाला पण ताका थोड्या गोष्टी इम्प्रुवमेंट जाय ताका रमलट जाय हांगा सिग्नल हे जाय बाकीचे जो पायलेन्स आसा ते त्यो मातशे व्हडल्यो करपाक जाय पार्किंग जे रस्त्यार जाता ते आमकां काडून उडोवपाक जाय हे सगळे विषय घेऊन आम्ही डेप्युटी कलेक्टर जावं पोलिसांक आपयल्ले नेव्हीचे ऑफिशियल्स आपयल्ले तातूंत पण नॅशनल हायवेज आसा अँड वी हॅव ऑल एक वी हॅव रीच द कन्सेन्सस आणि एक आम्ही प्लॅन करपाचो आम्ही ठरयला वीच इज बेनिफिशियल फॉर ऑल दीस प्रॉब्लेम्स सो म्हाका दिसता आजूच आज आमचो कलेक्टर रमलर्स घालपा खातीर ऑर्डर्स दितलो आणि तो रमलर्स घाले की ॲटलिस्ट मातसो ट्रॅफिक तरी स्लो जातली हांव सगळ्या ट्रान्सपोर्टरां कडेन मागतां की आमी पळयतात की एकदा तुमचे माल तुमी एक्सेस भरतात स्पिडीन येता ओवर स्पिडींग येता कित्याक तुमचे लायसन्सीस तुमच्या ड्रायव्हरा कडेन सारखे नासता एकदा ते पिल्ले आसतात त्याच्या खातीर हांवें डेप्युटी कलेक्टराक ही मिटींग आपय म्हणून सांगल्या पूण हांव तुमचे कडेन रिक्वेस्ट करतां तुमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आसा तुमी ट्रान्सपोर्टींग जेन्ना करतात तेन्ना फक्त बिझनेस पळोवं नाका लोकांचे हे पळयात आनी त्या खातीर जेन्ना कलेक्टर मिटींग घेतलो तेन्ना ह्यो सगळ्यो प्रॉब्लेम्स एड्रेस जातले हायवेकूय आमी थोड्यो गोश्टी करपाक सांगल्यात नेव्ही इज ऑल्सो कॉपरेटीव तांचोच मनीस एक्सपायर्ड जाला सो दे आर ऑल्सो व्हेरी कॉपरेटीव दे आर ऑल्सो सेईंग दॅट वॉट एवर बेस्ट हेल्प आमकां तांचे कडल्यान जातलो दॅट दे वील डू एज दे आर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आनी म्हाका दिसता ह्या 15 to 20 दिसां भितर मॅक्झिमम एक म्हयन्या भितर इवन पीडब्ल्यूडीनी हायवे अशुरन्सांक एस्टिमेट करपाक जाय हे सगळीं कामां गव्हर्मेंटाची बेश्टी तळांत उरलेली म्हूण जायना तांकां हायर अप्सा कडल्यान क्लियरन्स मेळपाक जाय पूण म्हाका इतलेंच सांगा दिसता की ह्या म्हयन्या भितर आमी कितें तरी हाजेर सोल्युशन काडटले आनी कोणी मरचें न्ही हें आमची एक प्रायोरिटी आसा त्या खातीर आज डेप्युटी कलेक्टरूय हांगा येवन ताणें इन्स्ट्रक्शन्स दिल्या म्हाका दिसता म्हयन्या भितर हो प्रॉब्लेम सॉल्व जातलो. खोर्ले महामार्गा कुशीक आशिल्ले बेकायदेशीर गाडे काडटले G20 समिटाच्या फाटभुंयेर हे गाडे थंयच्यान काडपाचो निर्णय जाला अशी माहिती आमदार राजेश फळदेसाय हांणी दिल्या. ह्या वाठारांत सद्याक चिकन सेंटर तशेंच गॅरेजी आनी हेर बारीक सारीक गाड्यांचो आसपाव आसा. कायदेशीर आशिल्ल्या नोंदणीकृत गाड्यांचे उपरांत सरकार पुनर्वसन करतले अशी माहिती आमदारान ह्या वेळार दिली. G20 लागून जे पण किती इनलिगल आणि बाकीचे गाडे बिडे किती थोडे जो कोणाचे बोर्ड बीड किती हे सगळे काढतले आणि काढचेच पडतले आमकां कारण आमचा तो एक आम्ही लकी पण आमच्या मतदारसंघात खोर्लेन सारखे आमकां G20 प्रोग्राम मिळाला आम्ही सारखे म्हणजे एकदम गर्व फील करूंक जाय आम्ही सगळ्यांनी मागीर आम्ही त्यांना एक खंय तरी जागो दितले आणि त्यांच्या बद्दल विचार करतले आणि जे कोणाक खरंच बाबा त्यांना जर जाय पण त्यांना आम्ही त्या बद्दल पद्धतीने आम्ही हे करतो इलिगल आहे पण थोडेशी किती असतात थोडे आता इनलिगल म्हणजे थोडे आपले असे हातीन घेऊन किती किती विकता कळ्ळें न्हू ते इनलिगलच झाले न्हू थोडे थंय येतात टेबल घालतात आणि तेही थंय किती तरी करतात सो कसे असतात त्यांना आम्ही जे कोणा लायसन आहा त्यांना आम्ही प्रॉपर एक गाडी दिवपाचे आम्ही एक हे केलं ना ना पहिलीचे कोण असा त्यांना गाडी मेळटले बेश्टेच हाडून तू रस्त्यावर बसलो आम्ही लायसन दिले तसे जाऊंग शकना. गोयच्यान कर्नाटकात बनावटी सोरो घेऊन वचपी गाडी अबकारी कर्मचाऱ्यांनी अनमोड घाटांत धरली. ह्या गाडयेत सुमार 54 लिटर सोरो कर्नाटकात वतासतना जप्त केलो. ह्या सोऱ्याचे मोल वट 1,08,000 रुपया जाल्यार गाडये सयत हे मोल 8,50,000 रुपया जाता. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या गाडयेच्या स्वरुप्याक लेगीत अटक केल्ल्याचें कळटा.
श्री गणेश प्रोडक्शन मुंबई हे संस्थेन आयतारा साखळी रवींद्र भवनांत इथे ओशाळला मृत्यू हे नाटक सादर केले. मुखेल कलाकारांच्या बऱ्या अभिनया खातीर नाट्यमोगींनी त्यांची तोखणाय केली. हेर कलाकारांनी लेगीत आपापल्या भूमिकेक न्याय दिलो. सावंतवाडीच्या मातृभूमी शिक्षण संस्थेन आयोजित केल्ल्या शिवसंस्कार ह्या सन्मान सुवाळ्या निमतान हो नाट्य प्रयोग घडून हाडलो. प्रचंड बादशाही खजाना आमच्या भिंतीला ठेवा. दोन लाख कमी करा, उद्या आम्ही ब्रांडपुराकडे येसू आमच्या मनाला जाळणारी ही एक खंत दिसत नाही. एवढी एक गोष्ट आमच्या हातून न घडती तर आज त्रास शिरक्या समोर आमची मान ताठावती. येसू त्रास कोणात असतात? चुका कोणाच्या हातून घडत नाही. या साहेबांचे अंतकाळाचे बोल तेवढेच म्हणावे. दोष सुधारावे, चुका दुरुस्त कराव्या आणि आणि आई भवानीवर हवाला ठेवून पुढे चलाव. असे प्रसंग तर यापुढे घडी घडी येणार. आपण आता छत्रपती आहात, युवराज राहिला नाही. खरं बोलला, पण गणोजी राजे शिर्के आपले सखे बंधू ज्यांना आम्ही आजपास. हा विषय संपला. गोमंतक टुडे हे बुलेटीन आगात सोंपता. हांव दिप्ती तुमचो निरोप घेता. रोखडेच पळयात आवाज गोंयचो हे बुलेटीन. खंयचोच नागात पळयत रावात गोमंतक टीव्ही.